तुम्ही शांत राहा. सर्व पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतो. आज पुणे विभागाची 5 जिल्ह्यांची आढावा बैठक या ठिकाणी झालेली आहे. विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी आणि खासदार आमदार लोकप्रतिनिधी सर्व उपस्थित होते. यामध्ये जे काही अतिवृष्टीमुळे झालेलं पिकांचं नुकसान असेल, जीवितहानी असेल, जनावरांची मनुष्यहानी असेल आणि त्याचबरोबर काही जनावरं दगावली, काही घरांची पडझड झाली अंशतः पूर्णतः, त्याचबरोबर शेती पिकाचं नुकसान, झालेले पंचनामे आणि या संदर्भामध्ये जिथे लँडस्लाईड होतं त्या भागामधल्या नागरिकांच्या बाबतीमध्ये माहिती, एकंदरीत पीक पेरणीची परिस्थिती, बियाणे खतांचं नियोजन आणि त्याचबरोबर प्रधानमंत्री पीक विमा योजना असेल, पीक कर्जाचं वाटप किती पर्सेंट झालं ते असेल, धरणातला पाणीसाठा, पाझर तलाव भरण्याची प्रक्रिया, सिंचन क्षमता, जिल्हा वार्षिक योजना असतील, प्राईम मिनिस्टर आवास योजना या बाबतीमध्ये देखील आढावा यामध्ये घेतलेला आहे. कोविडची सद्यस्थिती जी आहे ती आणि त्याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी जे सूचित केलेलं आहे की बूस्टर डोस सगळ्यांना मिळाले पाहिजे 18 पुढच्या लोकांना, त्याच्या बाबतीमध्ये देखील या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे आणि इतरही जे काही विकास प्रकल्प आहेत त्या बाबतीमध्ये देखील या बैठकीत चर्चा झाली. तीर्थक्षेत्रांचा विकास, त्याचं स्टेटस काय आहे, त्याचबरोबर केंद्र आणि राज्याच्या ज्या योजना आहेत त्या काही कारणामुळे अडचणीत आहेत का, त्याचा वेग वाढवणे, रस्ते जे आहेत नॅशनल हायवेचे, PWDचे स्टेट हायवे, महाप कॉर्पोरेशनचे रस्त्यांच्या बाबतीत देखील चर्चा यामध्ये झालेली आहे. पुणे रिंग रोडच्या बाबतीत देखील चर्चा झाली, रस्त्यांच्या दुरुस्ती बाबतीमध्ये देखील चर्चा झाली. यामध्ये शॉर्ट टर्म, मिड टर्म, लॉंग टर्म ज्या काही योजना आपल्याला घ्यायच्या आहेत त्या बाबतीत देखील यामध्ये चर्चा झालेली आहे. PMRDAच्या देखील कामाच्याबद्दल चर्चा झाली. पंढरपूर विकास योजना असेल, विकास आराखडा, तसेच सर्व जे काही तीर्थक्षेत्र आहेत त्यांची देखील एक संपूर्णपणे आत्ताचं स्टेटस आणि भविष्यामध्ये आपल्याला करायच्या उपाययोजना या बाबतीत एक बैठक घेण्याचं देखील यामध्ये बैठकीत आजच्या ठरलेलं आहे. आणि जे राज्य सरकारचे जे केंद्र सरकारशी निगडीत असलेले प्रकल्प किंबहुना यामध्ये जे राज्याकडे शासन स्तरावर प्रलंबित असलेले जे काही प्रश्न आहेत त्याची एक सूची तयार करण्याच्या देखील सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. हर घर तिरंगा जो आहे त्याचं देखील आपलं आझादी अमृत महोत्सव 75 आपण साजरा करतोय. घराघरावर तिरंगा झेंडा डौलाने फडकला पाहिजे यासाठी सर्वांचं सहकार्य, लोकप्रतिनिधींचं आणि त्याचबरोबर NGO असतील, सर्व नागरिक असतील यांची इन्व्हॉल्वमेंट, शासन प्रशासन यांनी सगळ्यांनीच मिळून हे आपल्याला मोठा तो महोत्सवच आहे आणि यासाठी देखील प्रधानमंत्री महोदय, गृहमंत्री महोदय यांच्या सूचना आहेत की याचा देखील ज्या योजना आहेत त्याचाही फायदा राज्याला झाला पाहिजे. किंबहुना राज्याच्या ज्या योजना ज्या आहेत त्यामध्ये केंद्राकडून पूर्ण मदत मिळेल आणि म्हणून या बैठकीमध्ये आम्ही सर्वांचाच एक परामर्श घेतला आहे, आढावा घेतलेला आहे, जेणेकरून काहीतर म्हणजे मदत पुनर्वसन विभागाकडून जे तातडीने जे काही मदत करायची त्याबाबतीत मी फोनवर देखील अधिकाऱ्यांशी बोललो आहे. एकंदरीत आढावा बैठकीमागचा उद्देश एवढाच आहे की या 5 जिल्ह्यांमध्ये पुणे विभागामध्ये जी कामं शासन स्तरावर अडलेली असतील किंबहुना इतर डिपार्टमेंटमध्ये अडलेली असतील त्याला गती देण्याचं काम झालं पाहिजे आणि नागरिकांना त्याचा लाभ झाला पाहिजे हा उद्देश होता आणि म्हणून मी विभागीय बैठका, आढावा बैठका घेतोय. यापूर्वी देखील 2 विभागाच्या घेतल्या, एक चांगला परफॉर्मन्स तिथे आपल्या अधिकारी काय किती काम करतात त्याच्यामध्ये आणखी आपल्याला काय करायला पाहिजे, परफॉर्मन्स वाढवण्याच्या दृष्टीने काय उपाययोजना केल्या पाहिजे जेणेकरून फाईलींचा प्रवास कमी झाला पाहिजे आणि लोकांना लवकर काम त्यांचं झालं पाहिजे हा उद्देश या ठिकाणी आमचा आहे. त्याचबरोबर झालेलं काम क्वालिटीचं असलं पाहिजे, त्यामध्ये कुठलाही कॉम्प्रोमाइज होता कामा नये आणि त्यामध्ये थर्ड पार्टी ऑडिट असेल, इतर जे काही मॉनिटरिंग असेल, सिस्टीम ज्या आहे त्या देखील आपल्याला कळल्या पाहिजेत.
आणि एकंदरीत कायदा सुव्यवस्था या बाबतीत देखील चर्चा झालेली आहे आणि मला वाटतं आजच्या बैठकीमध्ये अनेक अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे काही अडचणी होत्या लोकप्रतिनिधींनी देखील काही प्रकल्प पुढे नेण्याच्या बाबतीमध्ये काही सूचना केल्या होत्या या सूचनांचा पूर्ण विचार शासन सकारात्मक दृष्टिकोनातून करेल आणि त्यामुळे मला वाटतं या पुणे विभागाच्या विभागीय बैठकीमध्ये पाचही जिल्ह्यांचा आढावा घेतलेला आहे आणि याचा फायदा थेट लोकांना कसा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सर, सध्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, या संदर्भात काही चर्चा झालेली आहे का? एकीकडे अजितदादांनी ओला दुष्काळ जाहीर करावी अशी मागणी केली आहे आणि शिवाय असा आरोपही केला आहे की शेतकऱ्यांचं एकीकडे नुकसान होत असताना मुख्यमंत्री सत्कारामध्ये व्यस्त आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो, सगळ्यात सुरुवातीला जेव्हा पूर होता सगळीकडे अतिवृष्टी होती व त्या पूर परिस्थितीमध्ये मी आणि उपमुख्यमंत्री स्वतः गडचिरोलीचा दौरा केला. आपल्याला आम्ही माहिती देऊ इच्छितो, आम्ही एअरफोर्सचं हेलिकॉप्टर देखील आम्ही तयार ठेवलं होतं, त्यांनी त्या हेलिकॉप्टरचा वापर करून आम्ही जाणार होतो, परंतु एवढा पाऊस होता की हेलिकॉप्टर उडू शकत नाही. मग आम्ही बायरोड गेलो आणि तिथल्या लोकांना भेटलो, तिथल्या पूर परिस्थितीचा आढावा घेतला. आम्ही हेलिकॉप्टर नाही म्हणून आम्ही थांबलो नाही, आम्ही बायरोड प्रवास करून गेलो आणि त्याचबरोबर तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि दररोज मी स्वतः आणि उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील त्यावेळेस आम्ही इकडे एकत्र गेलो. नंतर ते भंडारा, गोंदिया, अमरावती या भागात देखील गेले आणि पूर जेव्हा होता त्यावेळेस आम्ही गेलेलो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी, जी आपली पूर्ण आणि जीवितहानी होऊ नये, मालमत्तेचं नुकसान होऊ नये यासाठी आमची पूर्ण यंत्रणा अलर्ट होती. नेव्ही, NDRF, एअरफोर्स सगळे लोक होते आणि जेव्हा आता नुकसान झाले, पिकांचं नुकसान, त्याचे पंचनामे युद्ध पातळीवर झाले पाहिजेत यासाठी देखील सूचना दिलेल्या आहेत. जवळपास 100% पंचनामे होणे लवकरच होतील आणि जो काही शेतकऱ्यांना मदत द्यायची आहे NDRFच्या नॉर्म्सप्रमाणे ती रक्कम कमी आहे, त्याच्यामध्ये देखील चांगला दिलासा शेतकऱ्यांना देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे आणि तो नक्की आम्ही करू. सर, आपण जर पाहिलं तर सध्या दिव्यांग विद्यार्थी जे आहेत त्यांना शासकीय वसतिगृह जे असतात सामाजिक न्याय विभागाचे, त्यामध्ये प्रवेश मिळताना जरा अडचणी होत आहेत, तर अशी मागणी केली जाते की स्वाधार्य योजनेच्या धर्तीवर दिव्यांग विद्यार्थ्यांचा देखील समावेश करण्यात यावा, तर या दृष्टीनं काही प्रयत्न? बिलकुल प्रयत्न करू, ही बाब तपासून घेऊ आणि संबंधित विभागाशी बोलून याच्यामधून आपण मार्ग काढू. सातारा जिल्ह्यातील म्हसवड मधली जी MIDC आहे तर ती रद्द करण्यात आलेली आहे आणि ती कोरेगावला होतीये. तुमच्यासोबत जे महेश शिंदे आमदार आहेत तर त्यांच्या दबावामुळे होते? नाही नाही, असं दबावाचं नाही, जागेची अवेलेबिलिटी आणि जागेची योग्यता पाहूनच ते निर्णय घेतो आपण, त्यामुळे असं कुणाच्याही दबावाखाली कुठलंही काम करत नाही. ती बाब तपासली जाते जिथे MIDC म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि MIDC ला जे आवश्यक जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं त्याप्रमाणे आपण ते करत असतो आणि नक्कीच लोकांच्या हिताचंच आपण करू. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांचं वडू तुळापूर इथलं समाधीस्थळाचा जो काही आराखडा होता, विकास आराखडा, त्याला काही बातम्या आल्या होत्या की त्याला स्थगिती दिली, परंतु ते स्थगिती नाही, त्याला ते कुठल्याही अशा प्रकारची स्थगिती नव्हती. या बाबतीमध्ये देखील ही बाब तपासून घेऊ आणि संबंधित विभाग जे आहेत तशा प्रकारचे त्यांना आपण निर्देश देऊ. नाही, असं नाही आहे, ते आपण जिथे मंजुरी मिळालेली आहे आपण तिथेच करणार आहोत. संजय राऊत यांच्या घरी ED ने जे काही छापे टाकले तर त्याच्यामध्ये काही रोकड सापडली 10 ते 11 लाखांची आणि ती त्याच्यावरती तुमचं नाव होतं अशी माहिती आली की अयोध्या दौरा एकनाथ शिंदे असं काही उल्लेख होता त्याच्यात. आता बघा, हे पैसे कोणाच्या घरी मिळाले? माझ्या घरी मिळाले का कोणाच्या मिळाले? आता त्याच्यावर कोण लिहू शकतो? मी लिहू शकतो का? पण आता हे त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे. आता मी पैशावर लिहू शकतो का त्यांच्या घरात जाऊन?
त्यामुळे हे त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे. सर एकीकडे कॅन्टोनमेंट बोर्ड जे आहेत पुणे, अरे बिलकुल आता मंत्रिमंडळ विस्तार होईल. किती दिवस झाले अजित पवार म्हणते दोघं सरकार चालत आहे. अरे पण सरकार चांगलं चाललंय की नाही लोकांना शेतकऱ्यांच्या, आम्ही शेतकऱ्यांना फोकस केलंय. 50,000 रुपये देण्याचं जी ती थांबली होती योजना आम्ही ती कार्यान्वित केली. पेट्रोल डिझेल कमी केलं, दुष्काळी भागात पाणी वळवण्याचं धोरण आम्ही घेतलं, त्याच्यावर निर्णय घेतला. अनेक आम्ही ज्या छोट्या लिफ्ट इरिगेशन सिस्टीम आहेत त्यांचं 1 रुपया प्रति युनिट कमी केला विजेचं दर. खूप आम्ही काम करतोय त्याच्यामुळे डिझेल पेट्रोलवर कमी केला आणि लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल. सर 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 एक मिनिट सर सर आज उद्घाटन होणार होतं तुमच्या हंडेवाडीचं, इथं तुमचं नाव दिलं होतं. अरे बाबा त्या कार्यकर्त्याला मी अगोदरच सांगितलं होतं असं कुठलाही कार्यक्रम माझ्या नावाचा असेल मी तिथे जातच नाही. आता प्रेमापोटेनी त्यांनी काय केलं माहित नाही. आता पण त्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव त्याला दिले मला वाटतं. सर एक तुमच्या दौऱ्याला मी औरंगाबाद दौरा केला, उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. जे लोकांच्या मनात साचलेलं होतं ते आता बाहेर येताना पाहायला मिळतंय का? नाही बघा, ह्याच्यामध्ये जे आमच्यावर काही आरोप करतात त्याच्यात मी जात नाही आता. परंतु आम्ही जी भूमिका घेतली आहे ती लोकांनी मान्य केली नसती तर ते एवढ्या मोठ्या संख्येने, हजारोंच्या संख्येने लोक आम्हाला भेटलेच नसते. ते आम्हाला स्वतः म्हणतायत जे आरोप समोरून होत आहेत त्याचं उत्तर आम्ही देतोय. म्हणजे ही जी काही लोक येत आहेत रस्त्यावर आम्हाला भेटतायत, स्वागत करतायत, कामं सांगतायत, त्यांनी त्यांना आरोपाला तेच उत्तर आहे. सर सर एक मिनिट सर, तानाजी सावंतांच्या घरी चहा पाण्याला जाणार आहात, त्याचवेळी आदित्य ठाकरेंची देखील त्याच ठिकाणी सभा आहे. अरे बाबा आता काय तुम्ही लोकशाहीमध्ये प्रत्येक जण आपलं आपलं काम करतो. सर एक मिनिट सर सर एक मिनिट तुम्हाला सांगितलं कोणी ठीक आहे. अद्याप काय तसा निर्णय झालेला नाही, निर्णय झाला की तुम्हाला कळेल. सर पुणे देहूरोड खडकी ही कॅन्टोनमेंट बोर्ड जी आहे ती महापालिकांमध्ये विलीन करण्याच्या संदर्भामध्ये राज्य पुणे खडकी देहूरोड जी नाशिक ही जी कॅन्टोनमेंट बोर्ड आहे ती महापालिकेमध्ये विलीन करण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने पत्र पाठवले या लोकांना. पण मी तपासून मी तपासून घेतो सेंटर आणि स्टेटचा विषय. सर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, विमान 5 मिनिटं थांबा असा एक व्हिडिओ व्हायरल कुठला 5 मिनिटं विमान थांबवलं. मी सांगतो तुम्हाला पाटणामध्ये एक इन्सिडेंट झाला होता. आपली तिथे एक मराठी फॅमिली होती आणि तो सिलेंडर स्फोट झाल्यामुळे तिथे 2 मुलं जखमी होती आणि त्यांना आपल्याला मुंबईत आणायचं होतं तातडीने, आणि म्हणून तातडीने मुंबईत आणायचं होतं आणि त्यासाठी मला फोन करायचा होता. आणि दुसरी गोष्ट, मला वाटतं एक आपले दादा भुसेंचा एक पेशंट लीलावतीमध्ये होता असे मला फोन करायचे म्हणून मी ते थांबवलेलं. म्हणजे मला काय उशीर झाला म्हणून थांबलो नव्हतो. आणि त्याच्यामुळे त्या लोकांना फायदा झाला, ते 3 जीव वाचले. विरोधात जेवढे आरोप औरंगाबादमध्ये जे भाषण केलं त्यानंतर सुरू होतात अशी शिवसेनेकडून तक्रार करणे काय काय नाही नाही. मी भाषण मी उलट पोलिसांना सांगितलं आपल्याला नियम पाळायचा आहे, मी नियम पाळणार माणूस आहे. धन्यवाद, आभारी आहे. प्राईम मिनिस्टर आवास योजना जी आहे त्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये चांगलं परफॉर्मन्स आहे, शहरी भागामध्ये कमी आहे, त्याला गती देण्याचा या ठिकाणी निर्णय झालेला आहे. धन्यवाद आभारी.